109 मराठा लाईट इन्फंट्रीसह सैन्य दलाच्या विविध विभागांमधून मराठा तरुणांनी अभिमानास्पद कामगिरी नोंदवली आहे, असे गौरवोद्गार भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी काढले. 109 मराठा लाईट इन्फंट्रीच्या प्रादेशिक सेनेच्या वतीनं आयोजित माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात दिव्यांग माजी सैनिक तसंच वीरमाता वीरपत्नी यांचा लष्कर प्रमुखांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्रीच्या 250व्या वर्षानिमित्त प्रादेशिक सेनेच्या वतीनं आज माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सुमारे 5,000 माजी सैनिक, वीरपत्नी आणि वीरमाता उपस्थित होत्या. लष्कर प्रमुख बिपिन रावत, मधुरिका रावत, लेफ्टनंट कर्नल पी जे एस पन्नू, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रादेशिक सेनेचे दक्षिण कमांडर संजीव तिवारी, 109 प्रादेशिक सेना बटालियनचे स्टेशन कमांडर कर्नल आर एस लेहल, खासदार संभाजीराजे छत्रपती, दैनिक पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर योगेश जाधव यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. माजी सैनिकांच्या वतीनं निवृत्त ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर एन एन पाटील यांनी लष्कर प्रमुखांचं स्वागत केलं. यावेळी माजी सैनिकांशी संवाद साधताना लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी मराठा जवानांचं तसंच मराठा लाईट इन्फंट्रीचं सैन्यामध्ये अमूल्य असं योगदान असल्याचे गौरवोद्गार काढले. मराठा लाईट इन्फंट्री का इतिहास बहुत ऊंचे दर्जे का है. आप लोग ने जंग में किसी भी रणभूमि में जहां आपको हिस्सा लेने का अवसर प्राप्त हुआ, आपने बड़ी काबिलता के साथ कार्रवाई की है, बहादुरी दिखलाई है और आप लोग सदा हर जंग में विजयी होकर उभर कर ऊपर निकले हैं. और मैं यकीन के साथ कह सकता हूं कि मराठा लाइट इन्फेंट्री को आने वाले दिनों में अगर किसी भी चुनौती का सामना करना पड़े, किसी भी इलाके में, किसी भी समय, आप लोग सदा विजयी होके उभर के आएंगे. आपण लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारतानाच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी काम करण्याला प्राधान्य देण्याचं निश्चित केलं होतं असं सांगत आजच्या माजी सैनिक मेळाव्यातून माजी सैनिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही लष्कर प्रमुख रावत यांनी दिली. आप में से कई सैनिकों को कोई तकलीफ होगी, कुछ आपके कार्य ऐसे होंगे जो अधूरे रह गए होंगे, आपकी पेंशन प्रणाली में शायद कुछ खामियां होंगी. तो इस वेटरन रैली के जरिए हमारा मकसद है, हम यही चाहते हैं कि आपकी इन खामियों को दूर किया जाए. आपकी अगर कोई दुख तकलीफ है उसके बारे में हमें जानकारी हो ताकि हम उसके हल निकाल सकें और आपको हर तरीके की मदद पहुंचाने में हम सक्षम हों. यावेळी कर्नल आर एस लेहल, लेफ्टनंट जनरल पन्नू यांचीही भाषणं झाली. यावेळी दिव्यांग माजी सैनिकांना स्वयंचलित दुचाकींचं वाटप करण्यात आलं. मधुरिका रावत यांच्या हस्ते वीरमाता आणि वीरपत्नींचा गौरव करण्यात आला. लष्कर प्रमुखांनी या मेळाव्याच्या निमित्तानं माजी सैनिकांच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. तसंच या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरालाही त्यांनी भेट दिली. या दरम्यान त्यांनी माजी सैनिकांशी थेट भेटत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मधुरिका रावत यांनीही वीरमाता वीरपत्नी तसंच त्यांच्या कुटुंबियांची अस्थेवाईकपणे चौकशी केली. या मेळाव्याला भूदलासह नौदल आणि वायुदलातून निवृत्त झालेले अधिकारी आणि सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.